काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होऊन तिथे निवडणुका होणं गरजेचं आहे, पण संसदेत या विषयावर पंतप्रधान कोणतीही चर्चा करत नसल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यावर सातत्याने पवार कुटुंबियाला लक्ष करत आहेत, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय त्यांची बातमीची हेडलाईन होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आमच्यावर टीका करण्यास काहीच न उरल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आता ते टीका करतायत. राज ठाकरे कोणत्याही फायदा तोटाकरता काम करत नसून राज्याच्या प्रश्नांवर ते काम करतायत. खडकवासला मतदारसंघात सभा घेण्याचा निर्णय राज ठाकरे यांचा असून त्यांना आम्ही काही सांगितलेलं नाही. पंतप्रधान वैयक्तिक टीका टिप्पणी पवार कुटुंबांवर करत आहेत, कारण विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यासारखं त्यांच्याजवळ काही शिल्लक नाही असं मत सुप्रिया सुळेंनी यावेळी व्यक्त केलंय. अतिथी देव भव, बारामती जागाच अशी आहे की प्रत्येकाला यायला आवडतं आणि त्यांचं सगळ्यांचं मी स्वागत करते, कारण बारामती पॅटर्न बद्दल सगळ्या पक्षातल्या सगळ्या देशातल्या नेत्यांचं काय मत आहे हे सगळ्यांच्या रेकॉर्डवर आहे. लाईन होत नाही याच्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानते. हा त्यांचाही मोठेपणा आहे की देशाचे प्रधानमंत्री आवर्जून इथे येऊन आमच्या कुटुंबाबद्दल किंवा आमच्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल बोलत राहतात. त्याचबरोबर 370 कलमबद्दल किंवा काश्मीरबद्दल, काश्मीर हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे, तो काय असा आपण गप्पा मारण्यात करू शकत नाही. आणि तुम्हाला आठवत असेल मी स्वतः माननीय प्रधानमंत्र्यांचं भाषण पार्लमेंटमध्ये ऐकलं आहे की नोटबंदी झाल्यानंतर काश्मीरमधले प्रश्न सुटतील, एका दगडाला 500 रुपये देतात, मग इथला प्रश्न सुटेल, हे फ्लोअर ऑफ द हाऊसवर मी भाषण ऐकलेलं आहे ते. आणि काश्मीरशी आमचे फक्त संबंध म्हणजे माझे तर कौटुंबिक संबंध आहेत, कारण का माझ्या जन्मापासून मी काश्मीरला दरवर्षी गेलेली आहे आणि तिथल्या लोकांची, तिथल्या संबंधांची, मग अनेक कुटुंबांची आमचे खूप घरेलू संबंध आहेत. त्यामुळे आज जी परिस्थिती काश्मीरमध्ये आहे ही ॲक्च्युली ज्याला हार्ट ब्रेकिंग म्हणतो अशी आहे, कारण का आपल्या देशात म्हणजे मला विचारायला तर लोक स्वित्झर्लंडला जातात, मी म्हणते स्वित्झर्लंडला जाऊ नका, काश्मीरला जा, इतकं सुंदर ते काश्मीर.